दोन जुलै हा दिवस जागतिक स्तरावर क्रीडा पत्रकारिता दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याची माहिती डॉ मकरंद जोशी यांनी दिली आहे मराठी पत्रकारितेला प्रामुख्याने सुरुवात झाली जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा पत्रकारितेत नवीन क्षेत्र उदयास आले त्यातीलच एक म्हणजे क्रीडा पत्रकारिता हा दिवस दोन जुलै रोजी जागतिक स्तरावर क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो पारंपरिक खेळानंतर क्रिकेट कबड्डी टेनिस बॅडमिंटन अशा खेळांचा उगम झाला याक बद्दल सर्व या क्षेत्राबद्दल सर्वसामान्यांना क्रीडा काम करणाऱ्या पत्रकारांमुळेच माहिती झाली त्या हा दिन आनंदात साजरा केला जातो याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मकरंद जोशी यांनी एन न्यूजला माहिती दिली आज दोन जुलै हा जागतिक क्रीडा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो आहे आणि या निमित्त मला अतिशय आनंद होतोय की आज सर्व क्रीडा पत्रकार आणि क्रीडा पत्रकारितेसाठी या संदर्भात माझ्यातर्फे आणि आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो जागतिक क्रीडा दिन हा अशातच आपण सेलिब्रेट करायला सुरुवात केलेली आहे कारण याचं महत्त्व एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या ऑलिम्पिकनंतर जगामध्ये अतिशय वेगाने क्रीडा क्षेत्राला प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेतला आणि जसं आज आपण बघतो की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हे दोन्ही क्षेत्र आज क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि यामुळेच जी मार्केटिंग व्हॅल्यू अनेक खेळाला मिळालेली आहे ती प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे मिळालेली आहे आणि म्हणूनच आज जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक स्पेशलायझेशन होतं आहे तसंच क्रीडा पत्रकारितेमध्ये सुद्धा क्रीडा पत्रकारिता म्हणजे स्पोर्ट जर्नालिझम ही एक विशेष अशी शाखा उदयाला आलेली आहे आणि अनेक विद्यापीठामधनं आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून क्रीडा पत्रकारितेचे वेगवेगळे अभ्यासक्रम आज विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत आणि याच्यातनं एक फायदा असा होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये या क्रीडा क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असलेली व्यक्ती या क्रीडापत्रकार म्हणून काम करू शकेल क्रीडा पत्रकार एक आज समाजामध्ये खूप महत्त्वाचा घटक ठरेल क्रीडा पत्रकारितेसाठी आज न्यूज चॅनल असो किंवा प्रिंट मीडिया असो आज दोन दोन पानांचं कव्हरेज या क्षेत्राला देत आहे आणि याला मार्केटिंग व्हॅल्यू असल्यामुळेच अशा पद्धतीचं विकास हा दिवसेंदिवस होत राहील